या क्वेश्चन मध्ये हे एक इक्वेशन दिले v बरोबर a अपॉन t प्लस बी टी चा क्यूब. आता याच्यामध्ये आपण जर समजा पाहिलं की v म्हणजे काय आहे वेलॉसिटी, t म्हणजे काय आहे टाइम, आणि काढायचे काय डायमेन्शन कोणाचे a आणि b चे. वेलॉसिटी बद्दल तुम्हाला माहिती आहे, त्याचे युनिट काढा म्हणलं तर काय तर मीटर पर सेकंड, आणि डायमेन्शन तर ठीक आहे आपण काढू शकतो, आणि टाइम कशात मोजतोय सेकंड. आपण एक सिंपल या ठिकाणी आयडिया असं घेतो की इक्वेशन नुसार आपल्याला माहिती आहे की जर या इक्वेशन मध्ये किती टर्म आहेत ते बघा, आणि दुसरा नियम आपल्याला माहिती आहे की या इक्वेशन मध्ये जेवढ्या टर्म असतील ह्या सर्व टर्म कोण सेपरेट करतंय, तर त्या सेपरेट करतं इक्वल प्लस किंवा मायनस सिम्बॉल. मग याच्यावर आपल्याला असं लक्षात आलं की एकूण टर्म किती आहेत, एक दोन तीन, यांच्यामध्ये गुणाकार आहे यांच्यामध्ये भागाकार आहे, पण गुणाकार आणि भागाकार मल्टीप्लाय आणि डिव्हिजन हे दोन टर्मला सेपरेट करू शकत नाही. मग ज्यावेळेस गुणाकार असेल त्यावेळेस पूर्ण जी संख्या असेल आहे ना, जे इक्वेशन असेल, समजा ही एक टर्म सेपरेट झाली, ही एक टर्म सेपरेट झाली, ए आणि टी सेपरेट टर्म होऊ शकत नाही. मग आपल्याला असं लक्षात येतं की ज्याचं जे डायमेन्शन व्ही चं तेच या दोघांचं आणि तेच या दोघांचं, म्हणजे आपण असं लिहू शकतो डायमेन्शन व्ही इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ ए अपॉन टी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ बी इंटू टी चा क्यू असेल की नाही सेपरेटली. मग पुढे आपण आता या दोघांचा, तुम्हाला कोणाचं डायमेन्शन पाहिजे एच, मग या दोघांना कम्पेअर करूया, म्हणजे व्ही बरोबर ए अपॉन टी, तर बरोबर घेत असताना आपण डायमेन्शन इथे बरोबर घेणार आहोत. वेलॉसिटीची युनिट तर तुम्हाला माहिती आहे मीटर पर, बर ए च काहीच माहित नाही, टाइमच काय आहे सेकंड आहे की नाही, मग हे सेकंड सेकंड काय होणार, म्हणजे ए बरोबर तुम्हाला काय मिळालं, बर ए बरोबर आपल्याला काय मिळत आहे, येस ए बरोबर ए म्हणजे काय तर एम, आणि एम म्हणजे काय तर मीटर, मीटर यानी एम. मग डायमेन्शन्स ला म्हणलं तर काय येणार, मग मास आहे का इथं, टाइम आहे का इथं, फक्त कोण आहे लेंग, म्हणून एल लिहिलं तरी चालत आहे. येते पुढे आपल्याला काढायचंय कोणाचं डायमेन्शन, या बीचं, म्हणून आपण काय केलं याचं डायमेन्शन्स आणि व्हीचं डायमेन्शन्स कसं मानलं, सेम मानलं, म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ दिस बी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ बी इंटू टी चा क्यू. ठीक आहे, मग व्ही कशात मोजतो माहिती आहे तुम्हाला मीटर पर, आणि बी तर काहीच माहित नाही, टाइम कशात मोजतो सेकंड मध्ये. आता टायमाचा क्यूब असेल, जर टायमाचा क्यूब असेल तर आपण सेकंड सुद्धा काय घेणार आहोत क्यूब. ठीक आहे, आणि मग मला सांगा हा मल्टीप्लायला आहे, इकडे आल्यावर काय होईल, डिव्हाइडला येईल की नाही, हा म्हणजेच हे बघा इथं काही नाही, म्हणजे किती आहे वन, इकडे कोण उरलं बी, म्हणजे बी बरोबर हे कोण आहे मीटर वन, आणि हे म्हणजे वन प्लस थ्री म्हणजे किती आले मग फोर. ठीक आहे, मग आता हे जर वर गेले तर काय येईल ते, याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, यानी आपण जर डायमेन्शन्स लिहिली इथे तर काय येईल डायमेन्शन्स, यस मास आहे का आहे, हा लेंथ, हा लेंथ एक वेळा आहे किती वेळा आहे एक वेळा, आणि टाइम किती वेळा आहे, तर हे आलं डायमेन्शन्स कोणाचं बीचं, राहील लक्षात मग, तर डायमेन्शन्स ए च कसं काढायचं कळालं, ठीक आहे, आणि डायमेन्शन्स बी च कसं काढायला युजिंग गिव्हन इक्वेशन, दिलेल्या इक्वेशन वरून. ठीक आहे, आता पुढचं एक्झाम्पल सर आपण पाहिजे ठरलं तर काय बघा पुढचं एक्झाम्पल. ठीक आहे, सो नेक्स्ट एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये ठीक आहे, हा याचा ऑप्शन सापडला ना सगळ्यांना, दोघांना कंबाईन ऑप्शन लिहिलं तर पहिल्याचं ऑप्शन किती आहे एल, आणि दुसऱ्याचं मास नाही म्हणून घेतलंच नाही है ना, तर हे ऑप्शन आपल्याला मिळतं बघा, हे ए च हे बीच, यानी कोणतं ऑप्शन येते मग, ओके ठीक आहे. चला आता पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 27 मध्ये. हा तर काय आहे इफ 27 ना, नो 27 मध्ये हा काय आहे द डिस्प्लेसमेंट ऑफ अ बॉडी
ऍट अ पर्टिक्युलर सेकंड एन इज गिव्हन बाय द एक्सप्रेशन. म्हणजे एक एक्सप्रेशन आहे एस एन इज इक्वल टू यू प्लस ए बाय टू टू एन मायनस वन, टू एन मायनस वन. ठीक आहे. तर मग आपल्याला विचारलंय काय, तर डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ एस एन इन दिस इक्वेशन इज. आता ऍक्च्युअल मध्ये याच्यामध्ये फार विचार करण्याजोगी काही नाहीये. एस एन यानी काय, द डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल इन एन सेकंड. व्हॉट इज दिस एस एन? एस एन काय आहे? डिस्प्लेसमेंट है ना, ट्रॅव्हल इन एन सेकंड. हे जे आहे ना हे आपल्याला कायनेमॅटिक्स मध्ये आहे फॉर्म्युला, त्याचं डेरिव्हेशन जे आहे, प्रूफ त्याचा जो आहे ते तिथं आहे, त्यामुळे तिथं आपल्याला हे सगळं लक्षात येईलच. तरी सुद्धा बघा, याला आपण डिस्प्लेसमेंट असं म्हणतो. आणि डिस्प्लेसमेंटचं जर डायमेन्शन्स तुम्हाला काढायचं असेल तर काय येणार बरं? डिस्प्लेसमेंट कशात मोजतो? मीटरमध्ये, म्हणजेच मीटरमध्ये मोजतो. बरोबर आहे. डिस्प्लेसमेंट कशात मोजतो? मग मीटरमध्ये मोजतो. हे झालं त्याचं युनिट. ठीक आहे, एस आय युनिट. मग डायमेन्शन लिहायचं म्हणलं तर मास आहे का हो, लेंथ आहे, टाइम आहे का, तर हे झालं त्याचं डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल इन एन सेकंड. ते इक्वेशन पाहिलं म्हणून घाबरायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. अजून जर आपण पुढे जर पाहिलं, पुढचं जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर पुढचं एक्झाम्पल काय, 28 मध्ये काय दिलंय? इन वंडर वॉल्स इक्वेशन, म्हणजे एक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. काय दिलंय ते बरं? पी प्लस ए अपॉन व्ही स्क्वेअर हे ना, परत ब्रॅकेट व्ही मायनस बी इज इक्वल टू काय दिले, आर इन टू टी. ओके, मग याच्यामध्ये पी काय सांगितलंय? प्रेशर. आणि व्ही, आणि पुढे काय म्हणलं परत? आर युनिव्हर्सल युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आणि टी कोण आहे तर टेम्परेचर. बर, देन द रेशो ऑफ ए अपॉन बी, यांच्या डायमेन्शनचा रेशो आपल्याला काढायचा आहे ना. तर हे कसं करणार आपण, डायमेन्शनचा रेशो काढायचा आहे कसं करणार, कसं कॅल्क्युलेट कसं करता येईल आपल्याला, है ना. हा, इक्वेशन मध्ये लक्षात घ्या, जे मायनस असतं हे मायनस काय रिप्रेझेंट करतं? टर्म सेपरेट. मग इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे, म्हणजे हे दोन, ही टर्म आणि ही टर्म, या दोघांचे डायमेन्शन कसे पाहिजे? सेम. याचा आणि याचं पण डायमेन्शन कसं पाहिजे? सेम. येते लक्षात? म्हणजे आपण सरळ असं लिहू शकतो, डायमेन्शन्स ऑफ पी बरोबर डायमेन्शन्स ऑफ ए अपॉन व्हीचा स्क्वेअर. याच्यावर कोणा डायमेन्शन काढायचं आपल्याला? एच. म्हणजे तो डिवाइडला इकडे आला काय होईल? तो मल्टीप्लायला, म्हणजे ए बरोबर पी इंटू व्ही स्क्वेअर. तुम्हाला कोणा डायमेन्शन मिळणार? एच, डायमेन्शन ऑफ एच. मग पी म्हणजे कोण आहे? पी म्हणजे प्रेशर आहे. आणि प्रेशरचं आपल्याला माहिती आहे, प्रेशर म्हणजे काय? फोर्स पर युनिट, फोर्स पर युनिट एरिया. फोर्स कशात मोजायचा? न्यूटन मध्ये. हे बघा न्यूटन. एरिया कशात मोजायचा? मीटर स्क्वेअर मध्ये. बरं, याच्यामध्ये पुढे आपण गेलो, याला पास्कल शॉर्टकट मध्ये लिहिता येतात. बरोबर आहे. न्यूटन म्हणजे काय तेही आपल्याला माहिती आहे. काय? के जी मीटर पर, आणि हा मीटर स्क्वेअर जशाला. ठीक आहे, परत आपल्या लक्षात आलं की ह्याच्यातलं एक गेला आणि ह्याच्यातलं एक गेला, एक उरतो, म्हणजे शेवटी काय उरलं? मग के जी अपॉन मीटर पर व्हॉल्यूम. म्हटलं तर व्हॉल्यूम म्हणजे काय? मीटरचा क्यू, है ना. युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटला काही युनिट डायमेन्शन येत नाही. टी आणि टेम्परेचर, टेम्परेचरचं डायमेन्शन युनिट काय? केल्विन. कोण आहे? केल्विन, यानी के. ये लक्षात. आता तुम्ही पहिलं ए चं कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी करून घेऊया. जर आपण म्हटलं, हे बघा इथं ए बरोबर, यानी डायमेन्शन ऑफ ए बरोबर पी चं डायमेन्शन तुम्हाला माहिती आहे, युनिट माहिती आहे, युनिट ठेवा आधी के जी मीटर पर
सेकंड स्क्वेअर येईल. आणि व्हॉल्यूमचं काय आहे? मीटर क्यूब आहे. व्हॉल्यूमचं काय आहे? आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर. म्हणजे के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे काय? तीनचं वर्ग नाही होत बरं का? तीन दोन सहा. लॉ ऑफ इंडायसिस मध्ये 3 × 2 = 6 होत, 9 होत नाही. एखादं काय करतो? तीनचा वर्ग आहे का? त्याला वाटतं तीनचाच वर्ग आहे. तीनचा वर्ग नाही आहे, m^3 वर्ग आहे. m^3 स्क्वेअर आहे. याने या दोघांचा गुणाकार होत असतो. म्हणजे तो किती येतो मग? 6. याने याच्यातला एक कॅन्सल होईल आणि एक उरल की नाही इथं? म्हणजे 5 उरल की नाही? 5 रिमेन उरल. ठीक आहे. मग आता काय येणार? के जी अपाऊन सेकंड स्क्वेअर आणि मीटर रेस टू 5. कोणाचं आलं डायमेन्शन? एज. आणि याचं युनिट आलं. ठीक आहे. आपण आधी युनिट वरून डायमेन्शन्स काढत असतो. तुम्ही डायमेन्शन्स पण लिहू शकता. मास आहे, लेंथ 5 times आणि टाइम पण -2 times. कोणाचं डायमेन्शन्स मिळालं? एच. अजून आपण त्या ठिकाणी आता कोणाचं कॅल्क्युलेशन करू शकतो? आपल्याला बीचं करायचंय. म्हणजे आपण म्हणू v - b आणि v - b असं आहे. याचा अर्थ असा होतो, याचा अर्थ होतो व्हीचं डायमेन्शन जे असेल तेच कोणाचं असेल? बीचं. म्हणून बीच डायमेन्शन काढायचं असेल तर हे व्हॉल्यूम व्ही म्हणजे कोण आहे? व्हॉल्यूम आहे. आणि त्याचं काय डायमेन्शन येणार? मग मीटरचा क्यूब आहे, त्याचं युनिट येणार. आणि म्हणजेच मीटर म्हणजे कोण आहे? लेंथ. म्हणून लेंथ किती वेळा येणार? मग 3 वेळा. असं आपण घेऊ शकतो. आपल्याला काढायचं काय? फायनली आपल्याला काढायचं ए डिवायडेड बाय बी यांचा रेशो. ए डिवायडेड बाय बी चा मग ए चं युनिट किती आहे? तुम्ही युनिट ठेवा तरी चालतंय. तुम्ही ठेवलं युनिट के जी मीटर रेस टू 5 डिवायडेड बाय सेकंडचा स्क्वेअर डिवायडेड बाय बीच. बी कोण आहे? एल चा क्यूब. म्हणजे बघा, म्हणजे मीटर क्यूब याच्या डिवायडला काय नाही, म्हणजे किती आहे? 1. याला आपण गुणाकार व्यस्त करू शकतो. यानी के जी मीटर रेस टू 5 सेकंडचा स्क्वेअर 1/ मीटरचा क्यूब. 3 आणि याच्यातले 3 गेले, उरले किती? 2. उरले किती? 2. हा म्हणजे शेवटी उरलं के जी मीटरचा स्क्वेअर अपाऊन, म्हणजे डायमेन्शन लिहायचं म्हणलं तर मास 1 वेळा 1 time, लेंथ 2 times आणि टाइम. ठीक आहे. दिस इज द रेशो ऑफ दिस डायमेन्शन ऑफ ए डिवायडेड बाय बी. गेली की येते लक्षात? ठीक आहे. तो ऑप्शन आहे का? नाही ऑप्शन. कशामध्ये ऑप्शन आहे पहा बरं? डायरेक्ट पी आपण क्यू रेशो मध्ये दिले तसं. हा ठीक आहे. पण जर समजा असं असेल तर कसं करायचं कळालं का? हा आता दिलेल्या याच्यामध्ये काय दिले आपल्याला? रेशो आणि डायमेन्शनल इक्वल टू. ठीक आहे. आपल्याला म्हणजे व्ही आणि पी म्हणजे यांचं काहीच घ्यायचं नाही म्हणले. सरळ सरळ किमती घ्यायच्यात. आपण तर खूप लेंदी केलं, खूप मोठं केलं कॅल्क्युलेशन हे की नाही? इथं त्यांनी एकदम शॉर्टकट दिलेलं आहे आपल्याला. कसं ते आपण पाहूया. पण आता हे जनरली काय? हे जर समजा तुम्हाला या मास, लेंथ आणि टाइमच्या स्वरूपात जर ऑप्शन असेल तर या प्रकारे आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्हणजे हे काय चूक आहे, रॉंग झालंय असं नाहीये. पण दिलेला ऑप्शन काय आहे ना, तर या पद्धतीने जर हे कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर ते कसं येऊ शकतं? समजा ऑप्शन जे काय आपल्याला कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर ते कसं येणार? मग त्यासाठी काय करायचं? ही जी टर्म आहे हे ना, हे आपण जे पाहिलं ना हे असंच राहू द्या. फक्त चेंज एवढाच आहे की नाही? ठीक आहे. हा काय करणार आहोत? इथं सिम्पली इथं काय म्हणले की ए बरोबर पी व्ही स्क्वेअर मिळालं. तसंच आता काय करायचं आपल्याला? त्याच पद्धतीनं हे ना, त्याच पद्धतीनं आपण, अरे हे बरोबर होतं का? ठीक आहे, हे बरोबर आहे. हा इथे काय करू शकतो आपण माहिती आहे का? हे v - b ला हे ना कसं लिहू शकतो? मग आपण डायमेन्शन्स ऑफ पी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ बी. बी चं मिळालं, ए चं मिळालं, रेशो करा. ए डिवायडेड बाय बी, ए डिवायडेड बाय बी. मग मला सांगितलं काय उरलं? पी व्ही चा स्क्वेअर अपॉन बी. याच्यातलं एक गेलं, याच्यातलं एक गेलं, उरला किती मग? पी व्ही. सो ए डिवायडेड बाय बी पी इज इक्वल टू पी बी. एकदम सिम्पल. याच्यात काहीच लेंदी नव्हतं. उलट आपण हे तर खूप लेंदी कॅल्क्युलेशन केलं की याच्यामध्ये डिस्कशन एकदम डिटेल मध्ये केलं की प्रेशर काय, व्हॉल्यूम काय, टेम्परेचरचं कसं, मग कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं. पण क्वेश्चन नुसार हे तर एकदम शॉर्टकट होतं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन आता पाहूया.
29 यानी लास्ट वन राइट. मग आपण नवीन मुद्द्याकडे जाणार आहोत है ना. लेट्स स्विच ओवर टू द सिग्निफिकंट फिगर. नाउ लेट्स फिनिश दिस क्वेश्चन नंबर 29. व्हाट आर द डायमेन्शन्स ऑफ ए अपॉन बी इन द रिलेशन. म्हणजे एक रिलेशन आपल्याला दिलंय. काय रिलेशन दिलंय? ए अंडर रूट मध्ये एक्स प्लस बी टी चा. आणि विचारलंय काय? तर ए डिवायडेड बाय बी च काय काढा? रिलेशन काढा म्हणले का डायमेन्शन्स काढा म्हणले? डायमेन्शन्स काढा म्हणले. खालील दिलेल्या रिलेशन वरून किंवा या रिलेशन वरून आपल्याला काढायचं यांच्या रेशोचं डायमेन्शन. मग इथं बी एकच सिंपल असेल, याचं डायमेन्शन, याचं डायमेन्शन, याचं डायमेन्शन कसं असणार आहे? सेम. यामध्ये एफ काय आहे? एफ इज व्हॉट? इट इज नथिंग बट द फोर्स. ओके, अजून काय घेऊन दिलंय? एक्स काय दिलंय? डिस्टन्स. आणि टी काय दिलंय? ओके, टी इज अ टाइम. चला आता कॅल्क्युलेशन एकदम सिंपल आहे. काय करूया? हा, जे फोर्थचं डायमेन्शन येणार तेच कोणाचं येणार? ए इंटू रूट एक्स चा. तेच कोणाचं येणार? बी इंटू टी च्या स्क्वेअर चा. कळतंय? मग आता सिम्पली याचं डायमेन्शन म्हणजे याचं युनिट आधी घेऊया, युनिट ने सॉल्व्ह करूया, सोपं जाईल. फोर्थचं युनिट काय येतं? या दोघांना आपण असं खाली घेऊया, म्हणजे फोर्स इज इक्वल टू ए अंडर रूट मध्ये एक्स. ठीक आहे, मग फोर्थचं युनिट काय येणार? मग ना न्यूटन. ए कॅल्क्युलेशन करायचं, एक्स जो आहे त्याला 1/2 लिहू. काय लिहू? 1/2. आणि मग न्यूटन म्हणजे काय बरं? के जी मीटर पर. ठीक आहे, ए जायला तसं. एक्स युनिट काय? मीटर. आता एक्स टाकर 1/2 आहे. रूट ला कधी पण कसं लिहिता येतं माहितीये का? एक्स रेस टू 1/2 असं लिहिता येतं. क्यूब रूट असेल तर काय लिहायचंय? 1/2. ठीक आहे, जसं स्क्वेअर असेल तर 2 लिहिता येईल आणि रूट असेल तर 1/2 लिहावं लागतं. तर हे 1/2 आलं. ठीक आहे, मग आता आपण काय करूया? हा मल्टीप्लायला आहे, इकडे गेल्यावर काय होईल? मग डिवाइड, म्हणजे के जी मीटर सेकंडचा स्क्वेअर. आणि हा मल्टीप्लायचा इकडे आल्यावर काय होईल? मग डिवाइड 1/2. इकडे कोण उरलं? ए. अजून आपल्याला काय करता येईल? हा मल्टीप्लायचा वर गेल्यावर काय होईल? मग म्हणजे के जी जैसे थे मीटर आणि हा झाला 1/2, हा झाला सेकंडचा स्क्वेअर. बरोबर कोण उरलं? ए. पण हा प्लस वाला वर गेल्यावर काय होत असतो? मायनस. बेस सेम आहे, पॉवरची काय होत असते? ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन, ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. सो के जी हा 1 आहे, बेस सेम आहे, इथं काही नाही म्हणजे 1. बेस सेम लिहिला म्हणजे 1/2, म्हणजे सबस्ट्रॅक्शन करावं लागेल इथं आपल्याला. डिवाइडला हा कोण आहे? सेकंड स्क्वेअर. बघा हा कोण आहे? सेकंड स्क्वेअर. हा 1 लिहिला आणि हा -1 लिहिला. बेस सेम आहे तो कॉमन लिहिला. ठीक आहे, मग इकडे कोण उरला? आता ए. मग एक मधून अर्धा गेला, 1 - 1/2 यानी 1/2. सो ए इज इक्वल टू के जी एम रेस टू 1/2 अपॉन सेकंड स्क्वेअर. डायमेन्शन लिहा म्हणलं तर ठीक आहे, लिहिता येईल का नाही? तसं राहू द्या, आपण नंतर लिहूया, फायनल डायमेन्शन लिहूया. हे की नाही? पुढचं आपल्याला विचारलंय की बी टी स्क्वेअर. अगेन आपण काय करू शकतो की ह्या एफ च डायमेन्शन या बी टी च्या स्क्वेअर एवढं. मग एफ कशात मोजतो आपण? न्यूटन. न्यूटन म्हणजे काय? के जी मीटर पर इज इक्वल टू बी काढायचंय. टाइम म्हणजे काय? सेकंड. आणि त्याचा मल्टीप्लाय इकडे आल्यावर डिवाइड, म्हणजे के जी मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि हा पण सेकंड बी. यानी बी इज इक्वल टू के जी मीटर सेकंड. बघा बेस सेम, घातांकाची बेरीज, पॉवर चे ऍडिशन. यानी एस 2 + 2 = 4. विचारलंय ए अपॉन बी, विचारलंय काय? मग ए काय आहे? के जी मीटर 1/2 अपॉन डिवायडेड बाय के जी मीटर अपॉन 4. याला गुणाकार व्यस्त करूया. के जी मीटर 1/2 अपॉन इंटू सेकंड रेस टू अपॉन के जी इंटू मीटर. खरं तर आपल्याला इथेच कॅन्सल करतोय. बघा दोन आणि हे दोन, दोन उरले. के जी के जी ह्याच्यातला एक, आता इथे एक आहे, इथे किती आहे? 1/2. एक मधून अर्धा गेला, अर्धा उरेल की नाही खाली?
तो वर गेला काय होतो मायनस. तरी सुद्धा आपण गुणाकार व्यस्त पद्धत वापरूया म्हणजे जरी कन्फ्युजन असेल तर क्लिअर होईल. आता काय होईल, हा टू कॅन्सल, याच्यातला टू कॅन्सल उरले किती टू. हा केजी पूर्णच्या पूर्ण कॅन्सल. इथं कोण आहे वन बाय टू, इथं कोण म्हणजे किती आहे वन. मग या एक मधून हा अर्धा आहे ना, भागाकार नाही तो सबट्रॅक्शन करत असतो अशा वेळेस. म्हणजे हा अर्धा गायब, याच्यातला अर्धा गायब म्हणजे उरला किती अर्धा. बरं, तो छेदस्थान आहे म्हणून प्लस वर गेल्यावर काय होईल, म्हणजे फायनली जे उरलंय ते काय उरलंय बघा, एम रेस टू मायनस वन बाय टू, एम रेस टू मायनस वन बाय टू आणि हे सेकंड रेस टू टू. बरोबर आहे. मग याचे डायमेन्शन जर आपल्याला लिहायचं म्हटलंय तर डायमेन्शन काय लिहू शकता फायनल, तर डायमेन्शन मास आहे का नाही, लेंथ मायनस वन बाय आणि टाइम प्लस टू, राईट. सो दिस इज द डायमेन्शन. हा एक ऑप्शन येते सर्वांना. तर शेवटचे प्रश्न होते इक्वेशन ऑफ बेसिस वर होते, हे ना, तर लक्षात घ्या एक्झामला आले तर या स्वरूपाचे प्रश्न येऊ शकतात. जमल सर्वांना, ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया एवढं.